टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला इयत्ता दुसरी विषय मराठी चित्रवाचन भाग 4 बघूयात। कल्पक होऊयात, चित्र बघ, चित्रात काय दिसते ते सांग आणि लिहि। आता तुम्हाला हे समोर चित्र दिसत आहे, चित्रात काय बरं दिसत आहेत, हे चित्र कोणतं आहे मुलांनो? बरोबर, सकाळचं सूर्य उगवताना ह्याचं हे दृश्य तुम्हाला समोर दिसत आहेत। सुंदर सूर्योदय झालेला आहे, सगळीकडे छान आकाश सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेलं आहे, पक्षी आकाशात उडत आहेत आणि गवत फुले फुललेली आहेत। सुंदर चित्र इथे तुम्हाला दिसत आहे। याही चित्राचं तुम्हाला मुलांना चित्र वर्णन करायचं आहे आणि आपल्या वहीत लिहायचं आहे। आता हे चित्र कोणतं आहे मुलांनो? बरोबर, हे संध्याकाळचं चित्र आहे। मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की तुम्ही सकाळचं आणि संध्याकाळचं आकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि ते मला लिहून पाठवायचं आहे, तुम्हाला काय कसं दिसतं आकाश। आता त्याचवर आपण दिवस आणि रात्र या चित्राचं निरीक्षण करणार आहोत। या चित्रामध्ये तुम्हाला चंद्र दिसत आहे, मागच्या चित्रात तुम्हाला कोण दिसत होता? सूर्य। आणि इथे काय दिसत आहे? चंद्र। आणि चंद्राचं सुंदर प्रतिबिंब खाली तळ्यात पडलेलं आहे तुम्हाला दिसत आहे। एक विमान तुम्हाला चित्रात दिसत आहे। असं हे सुंदर रात्रीचं चित्र आहे। मुलांनो, तुम्हाला या दोन्ही चित्राचं चित्र वर्णन आपल्या वहीत लिहायचं आहे। धन्यवाद।